या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग सोलापूर यांच्या वतीने आयोजित मिलेट दौड अर्थात वॉकला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या मिलेट दौड वॉकला हिरवा झेंडा दाखवला असून यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक आर टी मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, प्रकल्प उपसंचालक आत्मा मदन मुकणे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, तंत्र अधिकारी चंद्रकांत मंगरुळे आणि व्ही बी दारकुंडे, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ आणि रामचंद्र माळी आदी यावेळी उपस्थित होते। दरम्यान मिलेट वॉकच्या अंतिम टप्प्यात होम मैदानावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थितांना संबोधित करत तृणधान्याचा आहारातील प्रमाण वाढवण्याबाबत आवाहन केलं। तसेच श्रद्धा आयुर्वेदिक सेंटरच्या डॉक्टर किरण पाठक यांनी आहारातील पौष्टिक तृणधान्यांचं महत्व या विषयावर मार्गदर्शन केलं। यावेळी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चं औचित्य साधत समाजामध्ये ज्वारी, बाजरी, भगर, राजगिरा, नाचणी इत्यादी तृणधान्यांमध्ये आहारातील सेवन वाढावं यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं या मिलेट दौड वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं। तर यावेळी मिलेट ऑफ द मंथ या संकल्पने अंतर्गत फेब्रुवारी महिना ज्वारी तृणधान्याकरिता समर्पित असल्यानं ज्वारी पिकाचं महत्व सांगणाऱ्या भित्ती पत्रकाचं व माहिती पत्रकांचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करत उपस्थितांना त्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी ही मिलेट दौड वॉक शिवाजी चौक पासून सुरू होऊन सरस्वती चौक, डॉक्टर आंबेडकर चौक, डफरीन चौक, हरिबाई देवकरण प्रशाला मार्गे होम मैदान येथे तिचा समारोप झाला। या वॉक मध्ये शहरातील सिद्धेश्वर प्रशाला, सेवा सदन प्रशाला, MIT कॉलेज केगाव मधील सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। वॉक सुरू असताना शालेय विद्यार्थी तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पौष्टिक तृणधान्याचं महत्व सांगणारा घोषणा देत जनजागृती केली। तर या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक आर के कलबुर्गी आणि संजय बुरबुटे, कृषी सहायक राहुल भोसले, तंत्र सहायक नितीन माळे आणि सौरभ मोरे, लिपिक शिवाजी सुरवसे, युवराज इंगोले व कृषी विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बाळासाहेब शिंदे यांनी उपस्थितांचा आभार मानला। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।